करवे तालुक्यातील सांगरूळ इथं दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नवरात्रनिमित्त गावांमध्ये विविध धार्मिक उपक्रम पार पडतात त्यामध्ये भाविकांची संख्याही मोठी असते यावर्षी दसऱ्यानिमित्त सांगरूळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं गावातील भक्तगण आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून स्वागताचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला करवीर तालुक्यातील सांगरुळच्या पश्चिम बाजूला ज्योतिबा डोंगरावर ग्रामदैव श्री क्षेत्र जोतिबा देवालय आहे या देवालयात गावातील चारशे ते पाचशे नागरिक नवरात्राला बसतात घटस्थापनेपासून जागराच्या दिवसापर्यंत परिसरातील भाविक देवालयात येतात एकदा देवालयात आले की खंडेनवमीपर्यंत देवालयातच मुक्काम करायचा असा इथला नियम आहे खंडेनवमी दिवशी सर्व भक्त एकत्रितपणे पालखी आणि सासनकाठीसह नदीला स्नानासाठी जातात या मार्गावरच ज्योतिबा देवालयाच्या पायथ्याशी सांगरूळ हायस्कूलची सुसज्ज इमारती यावेळी सांगरुळ हायस्कूलच्या वतीनं ग्रामदैवत ज्योतिर्लिंग देवस्थानच्या पूजन आमदार जयंता आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं शाळेच्या प्रांगणात मानाची सासनकाठी आणि सर्व भक्तांचं विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात दुतर्फा उभं राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं महिला भक्तांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमही घेण्यात आला तसंच सर्व भक्तांना शाळेच्या वतीनं ताक वाटप करण्यात आलं एकूणच सामाजिक बांधिलकी जोपास शाळेनं समाजाशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांमधून कौतुक होतं यावेळी सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष य ल खाडे सहसचिव डी एन कुलकर्णी संचालक बी आर नाळे आनंदा कासोटे डी जी खाडे मदन पाटील संचालिका श्रीमती इंदुबाई आसगावकर प्राचार्य श्री एस एम नाळे उपप्राचार्य एन डी सुतार पर्यवेक्षक एस के पाटील यांच्यासह शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या